मीन राशीच्या व्यक्तींचा यशस्वी जाणारा हा महिना आहे. मुळातच तुमच्या राशीच्या पंचमस्थानातनं म्हणजे राजयोगातनं गुरुचं उच्चीचं भ्रमण सुरू आहे. त्याचे बेनिफिट्स तर तुम्हाला मिळणार आहेतच, पण ह्या महिन्याच्या 13 तारखेला तुमच्या राशीतनं केतूचं राशीभ्रमणसुद्धा सुरू होत आहे. अर्थातच मीन राशीतल्या केतूचा विशेष चांगला लाभ आध्यात्मिक क्षेत्रात पाहायला मिळतो. त्यामुळेच आराधना करा. दत्त महाराजांची आराधना करणं, विष्णूची आराधना करणं या महिन्यापासून जर तुम्ही सुरुवात केली ना, तर विशेष लाभ देणारी ठरणार आहे. ते आर्थिक बाबतीत तर होणारच आहेत, ते विशेष करून घराबाबतीत तर होणारच आहेत, पण आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं दमदार पाऊल त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला लाभ पाहायला मिळतील. म्हणूनच या महिन्यामध्ये तुम्ही दत्त आराधनेला विशेष करून सुरुवात करा. अगदी संकल्प सोडून जर दत्तबावांनी वाचली तर विशेष लाभ होतील. मीडिया क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्र, खाद्यपदार्थांचं क्षेत्र, कापड उद्योग, त्याच्यानंतर सोनं चांदी या क्षेत्रातल्या व्यवसायातनं महिलांना राजयोग येण्याची शक्यता आहे. मोठे प्रोजेक्ट हातात मिळतील, महाराज स्वप्न नक्की पूर्ण करणार आहेत. श्रद्धा वाढवा. हे होतं या महिन्याचं राशीभविष्य. पण तुम्हाला आठवड्याचं राशीभविष्य बघायचं असेल तर तुम्ही माझ्या फेसबुकवर जाऊन प्रीती कुलकर्णी किंवा ज्योतिषरत्न प्रीती कुलकर्णी जर सर्च केलं तर तुम्हाला आठवड्याचं राशीभविष्य नक्की प्राप्त होईल. आता वळूया या महिन्याच्या उपासनेकडे. हरिनामाच्या गजराचा हा महिना आहे. अर्थातच त्याच्यामुळेच या महिन्यात मी विष्णूची म्हणजे विठ्ठलाचीच म्हणजेच दत्त महाराजांची उपासना देणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा जप जर दररोज सकाळी संकल्प सोडून केला तर विशेष लाभ चांगले सगळ्या घडामोडींवर होतील आणि प्रकृतीला आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर विशेष चांगले फायदे पाहायला मिळतील. जप परत एकदा सांगते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. संकल्प सोडून नक्की करा आणि नक्की यशस्विता ग्रहण करा. हे होतं या महिन्याचं राशीभविष्य. पण तुम्हाला आठवड्याचं राशीभविष्य माझ्या फेसबुकवर नक्की मिळेल. पण पुढच्या महिन्यात परत मी तुमच्या भेटीला येणारच आहे. तोपर्यंत नमस्कार. श्री दत्तात्रया अर्पण मस्तू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.